शिवसेना भवन म्हणजेच मशीद आहे का असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलेला आहे। पोलिसांनी आज सकाळी शिवसेना भवन परिसरात हनुमान चालीसा वाजवण्यास मनसे कार्यकर्त्यांना मज्जाव केला होता। त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेले मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा पठण केलं। शिवाजी पार्क पोलीस स्टेशन मध्ये या कार्यकर्त्यांना पोलीस घेऊन आले। तिथे त्यांनी पोलीस स्टेशन समोर असलेल्या हनुमान मंदिरात बसून हनुमान चालीसा म्हटली आहे। आज सकाळी सेना भवनासमोर टॅक्सीवर भुंगा लावून मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा वाजवली होती। त्यानंतर ती टॅक्सी पोलिसांनी जप्त करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। मनसे कार्यकर्ते आज मुंबईत विविध ठिकाणी हनुमान चालीसा म्हणत आहेत। आज वरळीत बीडीडी चाळ परिसरात अंबेमाता मंदिर इथं हनुमान चालीसा पठण करण्यात आली आहे। मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी आणि मनसे कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं आहे। कुठली लोकशाही आहे आणि कुठलं महाविकास आघाडीचं सरकार आहे, हे कुठलं ठाकरे सरकार आहे? हे सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव साहेबांचं सरकार आहे ना, का तालिबानचं सरकार आहे? आणि शिवसेना भवन काही मस्जिद नाही आहे, शिवसेना भवन हे पवित्र स्थान आहे हिंदूंसाठी। तिथे हनुमान चालीसा वापरला तर वाजवला तर तुम्ही आम्हाला ताब्यात घेणार का? शिवसेना भवन मंदिर अवैध लाउडस्पीकर उत्तर देत नाही।